दूसरा देखिल डॉट बॉल सुमित ने पकड़ ला जेल, बैट्समैन आउट होते हैं। अभिजीत ठाकुर आज सकाळच्या सत्रामध्ये क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये दारावे टीमच्या विरुद्ध ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती प्रितेश म्हात्रेने, 3 बॉलमध्ये 13 रन केले होते, अगदी तशी इनिंग जर केली तर मात्र एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं। त्याच्यावर पूर्णपणे आता दारोमदार आहे या मॅचची। नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये चाललाय बॅटिंग करण्यासाठी अश्विन पाटील। आज आणखीन एक वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर अलंकारचा आज बॉलने पिछात सोडलेला नव्हता, सानिया स्पोर्ट्स दिघोडेचा आपण विचार केला तर अगदी त्याच्या मागेच बॉल धावत होता। लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल गेलाय का हे पाहावं लागेल। अंपायर रवी पाटील इशारा करतात येस इट इज वाईड। एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये धाव वाढत असताना रन होत आहेत आता 36-36, लॉस ऑफ 3 विकेट। सार्थक ट्रॉफी 2021चा हा अंतिम सामना तुम्ही अनुभवताय, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, समालोचकांची मांदी आळी या स्पर्धेमध्ये। गेले 7 दिवस हा महासंग्राम रंगला, अंतिम सामना आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय। फुलर लेन्थचा बॉल, क्लीन बोल्ड, यू मिस, आय डेफिनेटली हिट। काय इनस्विंगर होता, खूप चांगलं टेलिकास्ट साईप्रीजच्या माध्यमातून राईट आर्म ओर्ध विकेटने बॉलिंग करत असताना इनस्विंग बॉल आतमध्ये निघाला, दोन्ही पायांच्या मधून यष्ट्यांचा वेध घेतला गेला आणि एक मोठी विकेट मिळाली 36-4 टीम सानिया स्पोर्ट्स दिघोडे। अजूनही या ओव्हरचा आपण विचार केला तर बॉल शिल्लक आहे 3 बॉलमध्ये एक मोठा हिट, 45 आसपासचं जर टार्गेट सेट झालं तर मॅचमध्ये रंगत मजा येऊ शकते। परंतु शिवशंभू वरचे ओवळे या टीमने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जे कमबॅक केलंय ते अगदी वाखणण्याजोगं आहे। चांगलं क्रिकेट, आणखीन एक चांगला बॉल आणि याही वेळेला संधी आहे, डीपमध्ये फिल्डर येतोय, वाडीश लॉंग ऑफला जातोय आणि इथे आणखीन एक झेल, आणखीन एक बॅट्समन आउट, उदय घरतने पकडला हा झेल। डीजे मास्टर इथे निलेश पाटील साहेबांच्याकडून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळतो, बघा ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता संघ असो त्या पूर्ण संघांची जबाबदारी आणि त्याचबरोबर समालोचक क्षेत्राची जबाबदारी खऱ्या अर्थाने ज्याने सक्षमतेने पार पाडलेली आहे ते रायगड जिल्ह्यातील एक नामवंत रॉकस्टार क्रिकेट समालोचक प्रवीण गायकर यांच्यासाठी खऱ्या अर्थाने सरप्राईज खूप मोठी गिफ्ट असणार आहे निलेश पाटील साहेबांच्या वतीने। ओ टू कुणाल दाते सर। आणखीन एक चांगला बॉल, ही इज ऑन हॅट्रिक, हॅट्रिकचा बॉल होता परंतु अखेर हा बॉल जातोय निर्धाव। म्हणजे पहा समालोचक प्रवीण गायकर यांना देखील आज एक मोठं गिफ्ट मिळेल। सरप्राईज गिफ्ट, सरप्राईज गिफ्ट करता करता स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोचली आणि जे सरप्राईज गिफ्ट होतं गाडीचं ते देखील प्रेक्षकांसमोर आलं आणि अखेर प्रवीण गायकर यांच्यासाठी देखील एक सरप्राईज गिफ्ट आलेलं आहे। बॉल तयार, ओवर द विकेट, फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली आहे, वाडीश लॉंग ऑनला, डीप मध्ये फिल्डर धावत आहेत, 1 रन कंप्लीट होते, दुसरा रनचा प्रयत्न इथे होईल, 2 रन इथे मिळतील। सुपर कम बॅक टीम शिवशंभू वरचे ओवळे आणि इथे पहा 2 रन मिळतील, 2 रन मिळाल्यानंतर टीमची धावसंख्या होते स्कोरबोर्डवर 38-39 रनचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे टीम शिवशंभू वरचे ओवळे टीमच्या समोर। थँक्स, आपण इथे पाहतो मित्रांनो या स्पर्धेचे सर्वे सर्वा निलेश शेठ पाटील साहेबांचे पिता श्री आदरणीय श्री बारकुशेठ पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आज ही क्रिकेट स्पर्धेची सांगता काही क्षणामध्येच होणार आहे। सार्थक ट्रॉफी या नावाने आणि सार्थक म्हटलं तर निलेश पाटील साहेबांचे सुपुत्र आपल्या समोर पाहतो, आजोबांच्या सोबत आलेले आहेत मित्रांनो, आणि म्हणूनच म्हटलं जातो
की संताने असं म्हटलेलं आहे की आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुली कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आणि तुका म्हणे मज घडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही की आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या खऱ्या अर्थाने निलेश्वर पाडीसाहेबांचे का पिताश्री ते आलेले आहेत आणि त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांचा आशीर्वाद घेऊनच निलेश्वर पाडीसाहेबाने सार्थक ट्रॉफीला इथं खऱ्या अर्थाने सुरुवात केली आणि आज सार्थक ट्रॉफी आपण पाहतो क्रिकेट विश्वातील रायगड जिल्ह्याच्या इतिहासामधली सर्वोत्तम क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण सर्वांच्या भेटीसाठी आली काही क्षणातच खऱ्या अर्थाने या स्पर्धेची बक्षीस वितरण सोहळ्याच्या माध्यमातून सांगता होईल. रायगड जिल्ह्याच्या टेनिस विश्वाच्या इतिहासामध्ये अनेक आपण स्पर्धा पाहिल्या परंतु या स्पर्धेचं खास आकर्षक कुणाल सर आपण पाहतो खऱ्या अर्थाने सा बाईक गाळी इथे सा बाईक आणि त्याच्यानंतर जो फिजिकल फिटनेसचं महत्व तुम्ही मगाशी सांगितलं कोरोना कालावधीमध्ये 8 महिन्यामध्ये आपल्याला कळालं की फिजिकल फिटनेस शारीरिक तंदुरुस्ती किती महत्त्वाची असतो आणि त्याकरता इथे 4 स्पोर्ट्सच्या सायकल सुद्धा स्पॉन्सरशिप करण्यात आलेल्या आहेत. पुन्हा एकदा निलेश्वर पाडीसाहेब तुमचं अभिनंदन. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून निलेश्वर पाडीसाहेबांचं अभिनंदन करायचे आहे आणि वळू या पुढच्या सत्रासाठी आमचे सहकारी मित्र शिवभक्त समालोचक दिनेश पाटील सर मॅन फ्रॉम बेलूली यांच्याकडे. तो आपला वादा गोपर गावाचा निलेश दादा सात केले वन संघाचा आय स्पॉन्सर निलेश दादा करी तो आपला वादा गोपर गावाचा निलेश दादा सात केले वन संघाचा आय स्पॉन्सर निलेश दादा. सन्माननीय कोपर गावातील आदरणीय व्यक्तिमत्व आवसाराम पवारसाहेब कोपर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही सार्थक ट्रॉफीच्या वतीने निलेश्वर पाडीसाहेबांच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. सर्व प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेतात मित्रांनो. ते सर्व प्रेक्षकांचं प्रत्येकाचे नावाचं इथे अनाउन्समेंट करता येणार नाही आहे परंतु 7 दिवस खऱ्या अर्थाने सार्थक ट्रॉफीला कोणत्याही स्वरूप कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता खऱ्या अर्थाने तुम्ही स्पर्धा खऱ्या अर्थाने अक्षरशः डोक्यावर उचलून घेतली. त्या सर्व आमच्या प्रेक्षक रसिक खऱ्या अर्थाने प्रेक्षक रसिकांचं क्रीडाप्रेमी प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही सार्थक ट्रॉफीच्या वतीने ते सरचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ज्ञान एंटरप्राइजेस वर्चोवलेचे ओनर साधारणीय आहे श्री रामशेठ घरसाहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही निलेश्वर पाडीसाहेबांच्या वतीने स्वागत आहे. वळूया दिनेश पाटील सर अंगडे. सार्थक ट्रॉफी 2021 महादिव्यातून संपूर्ण माणूस जात होता 2020 मध्ये. सर्वांनी कोरोनाचा थरा नाट्य पाहिला अनुभवला. किसी के सपने गए तो किसी के अपने गए. या 2020 मध्ये अपने आणि सपनांबरोबर खूप साऱ्या नोकऱ्याही गमावल्या. बरीच लोक बेरोजगार झाली. रिक्षा चालकापासून नोकरीदार वर्गसुद्धा खऱ्या अर्थानं एक वेळचं जेवणासाठी तडफडू लागला. 2020 बऱ्याच गोष्टी दाखवल्या. बऱ्याच गोष्टी त्यांना शिकवल्या. बऱ्याच गोष्टी हिसकावून घेतल्या. परंतु माणसांना माणूस जपलं पाहिजे हेही तिथे दाखवलं. माणसाला माणसापासून दूर करण्यासाठी 2020 जन्म झाला होता की काय असा प्रश्न सदैव सर्वांना पडला. कारण आपली आपली माणसंसुद्धा माणसाच्या मैतावर जात नव्हती. आपली आपली माणसं आनंदाचा सोहळा पण विचारपूस ही करत नव्हती. हा दुरावा निर्माण झाला 2020 मध्ये. परंतु या 2020 बाय बाय करत दुःख सारे विसरून जाऊ सुख देवाच्या चरणी वाहू स्वप्न उडल्याली नव्या या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहू. 2021 ही स्वप्न नव्यानं पाहिली आणि 2020 पडलेलं स्वप्न सार्थक ट्रॉफीचं साकार होताना 2021 पाहतोय. काय घडलं काय बिघडलं सर्वांना हे स्वप्न साधी सोपी वाटतात पण त्याच्या मागची मेहनत कधीच कोणाला दिसत नाही. ही मेहनत अपार असते. घरात लग्न 2 दिवसाचं असतो त्याच्या मागे 15 दिवस धावावं लागतं. ही स्पर्धा 5-7 दिवसाची होती परंतु अख्ख्या वर्षभर त्याचा प्लॅन सुरू होते. कोण काय करणार. सर्वात मोठी स्पर्धा 6 बाईक ज्या टुर्नामेंटमध्ये आहेत अशी पहिली स्पर्धा या आपल्या पनवेल नगरीमध्ये साकारली सार्थक ट्रॉफीच्या रूपानं. रायगड लॉइड्स हे नाव का पडलं ही आपली सार्थकता दाखवतोय.
निलेश दादा पाटील सर्वांना अपला वाटणाऱ्या माणसांना मात्र उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नाला आता इथे मात्र साकार होताना अनुभवतोय. वळतोय आपण या पूर्ण स्पर्धेचा अंतिम क्षणांकडे म्हणजेच मेगा फायनलचा उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये धावा जमवल्या तब्बल 38 आणि जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान उभं केलंय. 40+ धावा बनवण्याचं स्वप्न नेहमीच छोट्यानं दाखवलंय पण त्याहीपेक्षा एक धाव त्यांना का होईना कमी पडली. गेम इज ऑन 39 धावांचं आव्हान. गेम इज ऑन 39 धावांचं आव्हान आणि 39 धावांचा पाठला करताना इथे मात्र पहिल्या चेंडूवरती धाव येते एक आणि संगम घरत एक धावेनिशी आपला खेळ दाखवतोय. मी मगसही म्हटलं होतं शिवशंभो वरचेवळे संघाला स्वस्तात घेऊ नका. चमत्कार करणारा हा संघ आहे. प्रीतमशी बोलताना मी म्हटलं होतं की या संघानं फायनल्समध्ये 12व्या संघाला पराभूत केला होता. एका रजनीमध्ये या संघानं भला मोठा खेळ दाखवला इथे खेळ. आक्रमकता म्हणजे काय मी म्हणतोय. सुमित घरात बरसतोय येतोय मिडविकेट आणि काउकोराच्या मधून इट्स अ हिट सिक्स रन्स. अरे भावा छाती फौलाद आणि आम्ही शिवरायांचे चौलाद. मराठी माती सुपीक आहे. या मातीत अनेक वीर निपजलेत आणि याच मातीत आपण जन्मवलोय यासारखं भाग्य नाही. राईट आर्म राऊंड द विकेट आखू टप्प्यात चेंडू इथे मात्र अगदी मानेवरून जाणारा चेंडू निर्धाव चेंडू सांगता होते. एक हल्ला बोल झाला कारण विश्वजीत ठाकूरवर हल्ला करणं सोपं नाही आहे परंतु एका वाघाची शिकार करण्यात जो आनंद वाटतो तो आनंद मात्र इथे सुमितला झाला असेल. हल्ला केला होता. 3 चेंडू 7 धावा धापालकावर लागत आहेत. 39 धावांचं आव्हान आहे. इथे जोरदार टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या जोरदाराला आपल्या परीनं प्रयत्न केला जात आहे. उत्तर दिला जातोय. एक संत संयमी खेळ खेळला जातोय. वरच्यावळे संघाच्या बाजूनं वरच्यावळे संघाचा विचार केला तर बाहेरून शांत वाटणारा संघ आतून कधीच शांत नसतो. तर एका बाजूला मात्र सानिया दिघोडे संघ मात्र आतून आणि बाहेर सदैव ह्या संघानं खेळाची झुंज दाखवली आहे. या दोन वाघांमधली झुंज लढली जाती आहे. नुसतंच नाही आहे कारण यश सहजासहजी मिळत नाही त्यासाठी तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात. मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न संगम घरचा स्पेशल फसतात. 8 धावा आतापर्यंत धावपळकरती लागल्या गेलेत. जे धावांची धावगती आहे ही 10 कमी आहे. म्हणजे 9.50 सरासरी 9.75 सरासरी राखायची आहे आणि 30 सरासरी आतापर्यंत राखण्यामध्ये 8 धावा धावपळकर लागल्या गेलेत 5 चेंडूमध्ये. मोठ्यावरती एक हल्ला चढवला सुमित घरतनं आणि त्याच धावा जमलेत. पुन्हा एकदा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे बरंच काही घडतंय. ज्या धावांची गरज आहे धावा मात्र येत आहेत. लेगबाईच्या रूपाने ही धाव आली आणि एका धावेनं पहिल्या षटकाची सांगता होते. सर्व काही अलवेल सुरू आहे. सर्व काही या क्रिकेटच्या दृष्टिकोनातून सरळ सुरू आहे. दोन्ही संघ आपापल्या परीनं शर्थीचे प्रयत्न करतायत कारण मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची ही स्पर्धा ही ट्रॉफी आपल्या खांद्यावर आपल्या डोक्यावर उचलून घेण्यासाठी त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी हे दोन्ही संघ आतुर आहेत. हा खेळ 11 जणांचा नसतो तर हा खेळ संपूर्ण गावाचा असतो. तुम्ही प्रतिनिधित्व करत असता 11 जण पण तुमच्या पाठीमागे तुमचा संपूर्ण गाव तुमचा सर्व परिसर मात्र खऱ्या अर्थानं तुमच्या पाठी असतो. त्या पाठीराख्यांना सदैव आणि कधीही विसरू नका. त्यांना सरळ जवळ ठेवा कारण ती बोलणारी चांगली गोष्ट सदैव तुमच्या चांगल्यासाठी असते. तुम्हाला बोललं जाणारा वाकड शब्दसुद्धा तुमच्या भळ्यातच असतं. त्याच्यामुळं त्यांना विसरू नका. इथे कोण कोणाला विसर पडेल बघायचं आहे. गणित बदलले जातील. गणित उरत आहेत ती म्हणजे 18 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे तब्बल 30 धावांची. 9 धावा धावपळकरती लागलेत. 10 सरासरी राखायची आहे. 18 चेंडू 30 धावा अगदी बॅलन्स सामना आहे. एक षटक निर्णायक कोणाच्या बाजूला जाईल. चांगली फटकेबाजी झाली तर सामना मात्र शिवशंभो वरचेवळे संघ निभावून नेईल. परंतु एक षटक जर चांगला पडला तर पुन्हा एकदा सानिया 11 दिघोडे संघ या सार्थक ट्रॉफीमध्ये आपला नावाचा दबदबा कायम राखेल. अभिजित ठाकूर सुरेख फटकेबाजी. काय सुरेख फटकाय पाहायचंय. डिफेक्शन करण्याच्या दिशेने क्षेत्रात तैनात होता. त्यानं उचलला फेकला एक धाप जरूर आली. मंगल ठाकूरनं चेंडू पकडला. सुरेख क्षेत्ररक्षण पाहिलं चांगली फटकेबाजी पाहतो आणि या चेंडूवरती धाव आली. एक संगम घराच्या बॅटमधून
ही आलेली दुसरी धाव आणि धावपळकर धावा लागतात त्या 10-2 अंकामध्ये धावपळक जातोय. एकेरी दुहेरी भर देत मागच्या षटकामध्ये विश्वजीत ठाकूरचा विचार केला तर गोलंदाजी चांगली झाली, परंतु एक मोठा फटक्यानं चित्र बदललं. काही अंतरावरती दुसरी स्पर्धा, तिकडून आवाज असा आणि इकडून आवाज तसाच. इथे मात्र बॅटची कडा शॉर्ट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. अश्विन पाटीलने मात्र हा झेल टिपला आणि इथे सुमित घरची विकेट मात्र गमावली जाते. पहिला मोहरा बाद संघाची धावसंख्या 10 असताना. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. सररर होलिका जले शत्रु राख में मिले हमने, जब जब शमशीरे ताने है माहे भवानी. थँक्स डीजे मास्टर. इथे आपण समोर पाहतो सतीश मात्रे साहेब वरचे बोलले. मित्रांनो, ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता मॅच रेफरी खालचे ओवले खऱ्या अर्थाने आणि मॅच रेफरीच्या भूमिकेमध्ये सातत्याने अचूक निर्णय देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून एक आयोजन कमिटी म्हणून सतीश दादा मात्रे साहेब आपण केलेलं आहे. निलेदादांच्या वतीने तुमचं आभार मानण्यात येत आहेत. सन्माननीय अन्नदाता सदा सुखी सदा पाटील यांचंही आणि सार्थक फार्मा हाऊस ग्रुपच्या सर्व कमिटीचं निलेश दादा पाटील साहेबांच्या वतीने आम्ही ते आभार व्यक्त करतो. ओ टू दिनेश पाटील सर. तर नक्कीच एक रुचकर जेवण आपण पाहिलं, अनुभवलं आम्ही. सदा पाटील यांच्या हातची चव चांगली होती तिला मात्र शंका नाही आहे. आणि जर विचार केला सतीश मात्रे यांचा तर सदैव योगदान या माणसाचं लाभतं. प्रत्येक स्पर्धेमध्ये हा माणूस आपल्या प्रामाणिकपणाचं प्रतीक दाखवलं जातं. आपला खेळ किंवा आपली मदत नेहमी प्रत्येक संघाला देणारा हा माणूस आहे. मोठे फटके लगावण्याचे प्रयत्न इथे फसले जात आहेत. उदयला वर पाठवण्याची नामी संधी मात्र फसली आहे आणि उदय इथे स्वस्तामध्ये बाद होतोय. मी म्हटलं होतं की एक षटक निर्णायक ठरेल, ते षटक आतापर्यंत हाताळतोय अभिजित ठाकूर. आणखीन एक फलंदाज बाद. थँक्स मॅडी. खूप काही सुरेख साऊंड सिस्टीम त्यांच्या माध्यमातून इथे उपलब्ध झाली. तुमचं निलेश शेटपाणी साहेबांच्या वतीने आभार इथे व्यक्त करतो. आणि ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता खऱ्या अर्थाने सार्थक फार्मा हाऊस ग्रुपच्या सर्व सहकारी प्रकाश झुगिया असतील, समीर पाटील असतील, त्यांची संपूर्ण टीम, त्या राजेश पाटील असतील, प्रवीण गायकर असतील, त्यांच्या संपूर्ण टीमचं निलेश दादांच्या वतीने इथे आभार मानण्यात आलेले आहेत. चांगलं योगदान या स्पर्धेला. ओ टू दिनेश पाटील सर. नक्कीच, कारण कोणतीही स्पर्धा, कोणताही खेळ असू दे, कोणतंही काम असू दे, एकटा माणूस नाही करू शकत. त्याच्या पाठी असणे, त्याची माणसं, त्याची श्रीमंती असते. कारण माणसाच्या पैशापेक्षा माणसांना कमावलेली माणसंच माणसाच्या श्रीमंतीचं प्रतीक दाखवत आहेत. ती माणसांची श्रीमंती कमावली आहे निलेश दादा पाटल्यांनी. इथे मात्र धावांची श्रीमंती कमावी लागणार आहे, परंतु गोलंदाजाने जी कंजूशी दाखवली, मी धावा नाही देणार त्या नाही दिल्या. 5 चेंडूमध्ये धावा दिल्या निव्वळ 1 आणि 2 मोर टिपले आणि या सामन्याला कलाट देण्याची गोलंदाजी केली अभिजित ठाकूर यांनी. अतिशय सुरेख खेळ, ज्याप्रमाणे वरचेवाडे संघ खेळतोय, शिवशंभर वरचेवाडे संघाला एकेरी दुहेरीत भर देत या सामना पुढे संपवण्याची गरज होती. पण ती गरज मात्र इथे पाहिली नाही. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी टाळ्या होऊ द्या मित्रांनो, एकदा जोरदार 2 विकेट आणि निव्वळ धाव दिली 1 आणि सामन्याला युटर्न द्यायचा कसा असतो, सामना कसा फिरवायचा असतं याचं प्रात्यक्षिक दाखवलं छोट्यानं अभिजित ठाकूरनं. मानसिकीचा घेऊन वसा हाती जोडली सर्वांची प्रेमळ नाती, जोडली सर्वांची प्रेमळ नाती. गावाच्या दिनेश बंधूंची आहे साऱ्या पंच घोषित खाती, बेलवली गावाच्या दिनेश बंधूंची आहे. थँक्स डीजे मास्टर. अतिशय सुरेख आपण धुनी ते वाजवली. मित्रांनो, खऱ्या अर्थाने पुढच्या 2022 या पर्वमध्ये तिसरं पर्व असेल सार्थक ट्रॉफीचं आणि त्या स्पर्धेकरता बघा बाईक, खऱ्या अर्थाने 11 बाईक असणार आहेत आणि एक 11 बाईक्स आणि त्याचबरोबर मॅन ऑफ दी सिरीजसाठी 4-व्हीलर गाडी असणार, 4-व्हीलर असणार आहे आणि त्याचबरोबर समालोचकांसाठी प्रत्येक खऱ्या अर्थाने स्पोर्टची सायकल असणार आहे. पंचांसाठी सुद्धा स्पोर्टची सायकल खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेमध्ये उपलब्ध होणार आहे. बोलूया दिनेश पाटील सरांकडे. तर नक्कीच 12 चेंडू आणि 29 धावांचं गणित थोडंसं महागडं होत चाललं. 39 धावा ज्या वेळेला होत्या
त्यावेळेला संगमला विचार करण्याची गरज होती. एकेरीवर एकेरी दुहेरीवर भर देत देत सामना पुढे नेण्याची गरज होती. आणि मागचा षटक निवड एक धावाचं आलं, ते षटक मात्र ठरलं थोडंसं अवघड. ते म्हणजे वरच्यावाडी संघासाठी काय दर्जेदार कमबॅक केला जातोय. आयुष कोळी तिसरा षटक हाताळतोय आणि पहिला चेंडू टाकतोय निर्धाव. जस जसा एक एक चेंडू निर्धाव पडत जाईल तस तसा प्रेशर वाढत जाईल शिवशंभ वरच्यावाडी संघावर. इथे गरज आहे संगम घराच्या बॅटनं धावा येण्याची. नॉन स्ट्राईकला समीर घरत आज सामना पाहतोय. उदय घरातला पाठवलेला वरती वरती पाठवलं जरूर, परंतु इथे मात्र तो ठरला अपयशी. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय मोठ्याचं आणि इथे धाव आली एक बाईच्या रूपानं. आणि एका धावेनं बऱ्याच अवधीनंतर हा धावपलक पुढे जातोय. 11 7 चेंडूमध्ये 10-10 होत्या आणि आता चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 14. अतिशय सुरेख दर्जेदार गोलंदाजी जखडून ठेवलाय फायनलच्या या सामन्यामध्ये शिवशंभ वरच्यावाडी संघाला. एका दुसरा मोठा फटका सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल शिवशंभ वरच्यावाडी संघ, परंतु आतापर्यंत तरी त्याची नामी संधी दिली नाहीये. आयुषला इथे फसवलंय, आयुषनं फसवलंय आणि इथे पाहतोय क्रॉसिंग नाहीये पहिलं सांगितलं जात आहे आणि इथे फलंदाज होतोय बाद, तो म्हणजे समीर घरत. कशी मैत वांगोटी भेटली माझ्या नशिबाला, कशी मैत वांगोटी भेटली माझ्या नशिबाला. डीजे मास्टर बघा इथे आगमन होत आहे. गौरी स्फोट नेवाली विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे राजेश शेठ काथारा यांचं आगमन इथे होत आहे आणि त्यांच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने नेवाली गावामध्ये निश्चित स्वरूपात गौरी स्पोर्ट क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे. प्रथम पारितोषिक असेल 150,000 रुपये आणि त्या स्पर्धेकरता मॅन ऑफ द सिरीज बाईक गाडी असणारे राजेश शेठ काथारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत नेवाली आदई यांचं आगमन झालेलं आहे. निलेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने आपलं स्वागत आहे. तर नक्कीच प्रेक्षकांना विनंती असेल की सीमारेषेचं लगत एकदम बसू नका, तुम्ही थोडे मागे उभे राहा कारण अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्याची लढत आपण पाहतोय. तर विनंती करेन प्रेक्षकांना की जो आतापर्यंत तुम्ही सहकार्य दिलं आहे तो सहकार्य अंतिम क्षणापर्यंत असंच राहू द्या, कारण लढत ही स्पोर्टिंगनी झाली पाहिजे. ज्याप्रमाणे खेळ आहे फार मोठा खेळ इथं खेळाडू करतायत आपण त्यांना सहकार्य करायचं आहे. सीमारेषा ढकलू नका. तर कॅमेरामन रेडी राहायचं आपण. 9 चेंडू आणि 28 धावांची गरज. सामना दूर होत चाललाय. फुलटा चेंडू निरसा फटका होता आला नाहीये. संगम घराची बॅट थोडीशी शांत झालीय. तळपत्या उन्हामध्ये तळपणे गरजेचे, तळपलं जात नाहीये टाळ्यांचा खडखड होतोय. आणि इथे मात्र धाव येते निवड एक गणित बदलत आहे. 8 चेंडू आणि 27 धावा एका दुसरा मोठा फटका फक्त एक सुमित घरातनं लगावला होता विश्वजीत ठाकूरवरती. त्यानंतर मात्र कम्प्लीट पॅकअप करून ठेवलाय ते म्हणजे या शिवशंभ वरच्यावाडी संघाच्या ताकदवान फलंदाजीला. आयुष कोळी गोलंदाजीच्या मार्कवर. सुरेख चेंडू खोलवर टाकला टप्पा पाहतोय आपण. पुन्हा एकदा डीप स्क्वेअरला दिशेने चेंडू जातोय. निव्वळ एक धाव येते आणि एक धावेनं मात्र फरक पडत नाहीये, परंतु धावपळक फक्त एकने पुढे जाईल. धावपळकर धावा लागतायत त्या 13. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना 7 चेंडू 26 धावा संगम घरत याच्या अवतीभोवती हा सामना फिरतोय. संगम घरतची बॅट. तर बघा इथे जे प्रेक्षक आहेत आमच्या बाउंड्री लाईन जवळ, जे कोणी गैरवर्तणूक करेल कुठला गावाचा असेल त्या संघाला पुन्हा पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये एंट्री देणार नाही हे लक्षात घ्या. क्रिकेट आहे, क्रिकेट शिस्तीचं पालन करा आम्ही तुम्हाला विनंती करतो. कारण प्रेक्षक तुम्ही आमच्या मायबाबा त्याची नोंद घ्या. इथे मात्र मोठी विकेट संगम घराच्या अवतीभोवती हा सामना फिरत होता,
पण इथे मात्र संगम घरातला या अंतिम चेंडूवरती ट्रॅप केला आणि फलंदाज संगम घरातला परतवलं. तर नक्कीच या ठिकाणी या पंचकृषी विभागातील कॅप्टन आदर सुरेश केनी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांच्या समेत एक अनुभवी क्रिकेटर विश्वास पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. तर सुरेश केनी साहेब आणि विश्वास पाटील साहेब या दोघांना विनंती करतो की यावा आपण व्यासपीठावर. सार्थक ट्रॉफी 2021 हा शेवटचा सामना, सार्थक ट्रॉफीचा चॅम्पियन होण्याचा सामना आपण या ठिकाणी पाहू शकाल. ओले की या ठिकाणी दिगोडे. सहा चेंडू 26 धावांचा थरार नाट्य मागच्या सामन्यात पाहिलं होतं. 5 चेंडू 6 चेंडू आणि 25 धावा. तर पुढारी पत्रकार आदरणीय रवींद्र साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. 6 चेंडू 26 साहेबांची गरज. प्रेक्षकांना विनंती करतो, बघा सामना आहे, क्रिकेटचं एन्जॉय करा फक्त इथे. आणि कुठल्या गावातला समाज आम्हाला समजला तर पुन्हा बघा त्या खेळाडूंना त्रास होईल. तुमच्यामुळे खेळाडूंना त्रास नको आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांना खेळायचं आहे. तुमच्यामुळे कुठलाच गालबोट नको तर याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सहकार्य करायचे सर्वांनी, खेळाडूंनी, प्रेक्षकांनी. खेळ हा खेळ भावनेने झाला पाहिजे आणि ती भावना इथे जोपासली जाते. 6 चेंडू 26 धावांचं नाट्य. मंगल ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्राईकवर अक्षय भगत. पहिला चेंडू फिरकावलाय, फिरकावलाय चेंडू अगदी लॉंगांच्या मधून 1/1 सीमारेषा बाहेर. मंगल ठाकूरच्या अगोदरी हल्ला झाला होता. ज्याप्रमाणे पहिला होता सामना, वडवडे बी संघासमोर 6 चेंडू 25 धावांची गरज असताना पहिला चेंडू षटकार, इथे 6 चेंडू 26 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर चौकार. प्रकल्पग्रस्त होतात म्यानी घेतल्यान छातीवर घा. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं. नक्कीच दिवा पाटील साहेबांचं नाव देणं गरजेचं आहे, कारण त्यांची आठवण आपण त्यांना देव म्हणून घरात पुजतोय. फुल टॉस चेंडू, दिशा दिली आहे, नुसता टायमिंग साधलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून काय लाजवाब फटका पाहतोय. येतोय मंगल ठाकूरवर चढवलेला आणखीन एक हल्ला बोल षटकार. चेंडू 16 धावा. मंगल ठाकूर न जणू काही आज विडाच उचललाय. 5-6 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. वडवली बी संघासमोर होती. हॅलो, पहिला चेंडू षटकार नंतर चौकार. तर सुरेश केनी साहेब चिंचपाडा आणि एक अनुभवी खेळाडू विश्वास पाटील यांना विनंती करतो आपण यावं व्यासपीठावर. या स्पर्धेचे आयोजक निलेश शेठ पाटील आपल्याला इथे आमंत्रित करायचं, तर तुम्हाला विनंती करतो की यावं व्यासपीठावर. तर नक्कीच पाहुण्यांची मांदियाळी आपण 7 दिवसामध्ये पाहिली आहे. अगदी महाराष्ट्राच्या बाहेरचे प्रेक्षकी पाहुणेही या मंचावरती पाहिले. ही ओळख आहे निलेशदादा पाटील यांची, त्यांनी जोडलेली माणसं अनुभवते आपण. गणित बदलली जात आहेत. 4 चेंडू 16 धावा. बॅटची कडा घेतो चेंडू, एकदा पूर्ण केला, दुसऱ्यांदा प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र होतोय अपयशी आणि फलंदाज होतोय बाद. एक धाव मात्र मिळतीय आणि गणित फलंदाज होतं रनआउटच्या रूपानं बाद. विक्रम घरत बाद झालाय. 3 चेंडू 15 धावा. तर थँक्यू डीजे. इथे बघा पंचकृषी विभागाचे कॅप्टन खऱ्या अर्थानं सुरेश केनी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं पुन्हा एकदा सार्थक ट्रॉफी आणि त्यांच्या समवेत विश्वास पाटील यांचं देखील शुभागमन झालं. त्यांना या स्पर्धेच्या वतीनं आमंत्रित केलं जात आहे. या स्पर्धेचे आयोजक निलेश शेठ पाटील यांच्या वतीनं यावं. कपिल पाटीलचं आपला, विश्वास पाटील आपल्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि सुरेश केनी साहेब आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सामना अजून संपला नाहीये, सामन्यामध्ये जान अजूनही बाकी आहे. हा स्वैर चेंडू आणि या स्वैर चेंडूने गणित बदललं. 3 चेंडू 14 धावा. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका लगावणं अनिवार्य. ती अनिवार्यता सिद्ध केली जाईल का? गेम इज ओवर. कारण गणित बदललं. 2 चेंडू 14 धावा. दर्जेदार गोलंदाजी. चेंडू पहिल्या 2 चेंडूवरती मात्र सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न सर चांगला केला अक्षयनं. तर या ठिकाणी हौसाराम पवार साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. हौसाराम पवार साहेबांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये यावं इथे. या स्पर्धेचे आयोजक
निलेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने इथे आपल्याला सन्मानित केलं जाईल. अवसरम पवार साहेब यावा. दोन चेंडू आणि 14 धावा. सामना जवळपास संपलाय. जर काही गोलंदाजाची चुकी नाही झाली केली नाही तर मात्र सामन्यावरती या स्पर्धेवरती आधी राज्य गाजवणार तो म्हणजे सानिया 11 म्हणजेच निलेश दादा पाटील यांचा संघ सानिया 11 दिगोडे संघ. तसेच चिंचपाडा गावचे आदरणीय पंचक्रोफी विभागीय कॅप्टन सुरेश केनी साहेब यांना देखील विनंती करतो की आपण यावा. आपल्याला देखील या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेचा अंतिम चेंडू धावा मोजून जाईल की काय. तसेच विश्वास पाटील एखादी झेल टिपलाय. विश्वास पाटील साहेब आणि सुरेश शेनी साहेब दोघांना विनंती करतो यावा. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन सार्थक ट्रॉफी 2020-21 चा विजेता क्रिकेट संघ सानिया स्पोर्ट्स दिगोडे. नक्कीच सार्थक ट्रॉफी 2021 पर्वामध्ये या अंतिम दिवशी मला जी काही संधी दिली ते निलेश दादा पाटील या स्पर्धेत सर्वे सर्वा यांचा मनाच्या अंतकरणापासून मी आभार प्रकट करतोय आणि माझी सेवा समाप्त करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र आणि एकदा जल्लोष होऊन जाऊ द्या. रायगड ठाण्यात हाय तो द्याची पण स्वभाव लय त्याचा साधा पुरा करीतो आपला वादा कोपर गावाचा निलेश दादा सार्थ केले वन संघाचा हाय स्पॉन्सर निलेश दादा पुरा करीतो आपला वादा कोपर गाव